आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापुरात सुरू असलेल्या दारूबंदीसाठीचं उपोषण चौथ्या दिवशी मागे. आमदार जोल्ले आणि अधिकाऱ्यांनी दिले दुकान बंदीचं आश्वासन. मानकापूर हे ते गेल्या 4 दिवसापासून बसस्थानक परिसरात असलेले दारू दुकान बंद करण्यासाठी आमरण उपोषण ग्रामस्थांनी केलं होतं. या दारू दुकान बंदीसाठी महिलांसह युवक युवती कॉलेज विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला होता. याची दखल घेऊन आमदार सौ शशिकला जोडले आणि अधिकारी वर्गाने आंदोलनस्थळी भेट दिली. उपोषणस्थळी भेट देऊन दारू दुकान बंद करण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन आणि उपोषण मागे घेण्यात आलं. उपतहसीलदार अरुण श्रीखंडे यांच्या हस्ते साखर पाणी देऊन उपोषणाची समाप्ती करण्यात आली. दारू दुकान पुन्हा सुरू झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, होणाऱ्या घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला. तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दारू दुकान बंद करू असा विश्वास अधिकारी वर्गाने दिला. या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष उत्तम बन्ने, जिल्हा पंचायत सदस्य सौ सुमित्रा उगडे, तालुका पंचायत सदस्य सौ अनुराधा चौगुले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अभय चौगुले, विठ्ठल कट्टेकर, राजू कुंभार, सुकुमार चौगुले, सुरेंद्र पाटील, श्रीकांत कुंभार, जयपाल चौगुले, डॉक्टर मंगेश आर्गे, सचिन बेडकिहाळे, सुनील माकाळे, शाहीर येडवान, युनुस मुल्ला, सचिन सासने, दगडू कुंभार, गजानन लोंढे, सचिन चौगुले, प्रमोद आर्गे, नामदेव बन्ने, अमोल बन्ने, बजरंग चव्हाण यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे. मी एक महिला असून मला देखील त्याचा कळतंय, कारण एक दारूचं दुकान आणि एक घरामध्ये एक कर्तबगार पुरुष दारू प्यायला सुरू केला, व्यसनाधीन झाला तर अख्खा कुटुंब रस्त्यावर येते. मुलाबाळांचं हालत काय होते, त्या पत्नीचं हालत काय होते, हे प्रत्येक गावामध्ये अनेक कुटुंबामध्ये आपण हे बघत आहे. तर आज आपल्या मानकापूरच्या सर्व बहिणी तुम्ही येऊन रस्त्यावरती बसलाय. मी तुम्हाला देखील भेटलो होतो आणि इथं माझे सर्व बंधू देखील गेल्या 3-4 दिवस झालं उपोषणला बसलेले आहेत. आताच त्यांनी सांगितलं की 28 तारखेला त्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घालून सगळ्या डीसींना त्यांनी हे निवेदन दिलं होतं, तरी देखील त्याला परमिशन मिळालेलं आहे. ते का मिळालं, कशासाठी मिळालं हे बघण्यापेक्षाही आता आपण ते बंद कसं करायचं ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आताच मी तुम्हाला भेटून इथं येता येता इथं आल्यानंतर ह्यांच्या समोरच मी एक्साइज म्हणजे आबकारी खात्याच्या PSI बरोबर मी आता जस्ट बोललो. त्यांना काय, त्यांनी काय ऍक्शन घेतलं, त्यांना काय माहीत होतं की नाही, आज त्यांनी का आलं नाही, हे सगळं माहिती विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं निवेदन त्यांना देखील पोहोचलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यावरती असं मानकापूर गावांचं सर्व ग्रामस्थांचं इथं दारूचं दुकान नको म्हणून सगळ्यांनी निवेदन दिलंय म्हणून त्याला त्यांचं पत्र लावून DC कडे देखील त्यांनी पाठवलेलं आहे. जेव्हा आज मला सकाळी कळालं की मी इथं आल्यानंतर तुमचं इथलं परिस्थिती बघितलं आणि खरोखरच हे दारूबंदी होणं गरजेचं आहे म्हणून आज जे काही मला निवेदन दिलंय ह्याला मी देखील नक्कीच पाठ पुरवठा करणार आहे. आणि हे सांगत असताना आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की दुकान बंद करायला पाहिजे. आता श्रीखंडेजीने असं विचारलं की त्यांनी सांगितलं की आता दुकान बंद केलेलं आहे, तर ह्याच्यातल्या सर्वांनी तुम्ही मला परत प्रश्न विचारला, आज दुकान बंद केलं वहिनी, आता तुम्ही इथनं निघाला की दुकानाने सुरू करणार, आणि तर त्यावेळेला आम्ही काय करायचं, आणि सगळेजण लाटणं घेऊन जाऊन त्या दुकानदाराला आम्ही अटॅक करणार म्हणून सांगितलं. तर मी तुम्हाला विश्वास देतो ते दुकान सुरू होणार नाही जोपर्यंत हे निवेदन काळे वाजवू नका. आता हे निवेदन आज मला दिलंय, मी नक्कीच आज ऑफिस सुट्टी असल्यामुळं किंवा आज दसऱ्याची सुट्टी असल्यामुळं मी उद्या DC च्या बरोबर बातचीत करतो. माझं देखील एक पत्र त्यांना तुमच्या निवेदनाच्या बरोबर देतो आणि नक्कीच हे ऍक्शन घ्यायला पाहिजे. आणि जर करता ह्याला ऍक्शन झालं नाही तर मी तुमच्या बरोबर आहे म्हणून सांगितलंय. मी कधीच ते काही मागं घेणार नाही आणि नक्कीच ते सगळं बंद करून, मला माहित आहे माझ्या कॉलेजच्या मुली, माझ्या शाळेच्या मुली जेव्हा तिथं बसस्टँड जवळ उभारतील तर त्यांना काय त्रास होतोय हे देखील आपल्याला जरा माहीत झालेलं आहे. आणि ते देखील रक्षण करणं हे मी ह्या भागाचा आमदार होऊन माझं देखील कर्तव्य आहे. म्हणून जे तुम्ही आज निवेदन दिलाय, जसं निवेदन दिल्यानंतर उद्याच्या उद्या त्या एक्साइज DC बरोबर मी बोलणं करतो. आणि साहेबांनी सांगितल्यासारखं आम्हाला 10 दिवसाचं तरी मुदत द्या,
कारण ते लायसन्स रद्द व्हायला पाहिजे तर लक्षात लगेच होत नाही. ते बंद करूया दुकान, नंतर लायसन्सच्या पाठीमागे लागूया आणि ते दुकान कायम स्वरूपात मानकापुरामध्ये उघडता कामा नाही अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी मिळून ते प्रयत्न करून परमनंट क्लोज करायला मॅडम आणि आम्ही रिपोर्ट घालतो. आणि काय असलेलं आणि आम्हाला टाइम पाहिजे कायदेशीर ते बंद करू. एक आठवडा दोन आठवडा आम्हाला तुम्ही टाइम द्यायला पाहिजे. तुम्ही सहकार झाला तर आमचं बी सरकार सहकार तुम्हाला मिळत आहे. दुकान चालू आहे ते तर तुम्ही सांगितलंय, नाहीतर लाटणं म्हटलंय लाटच घेऊन.